हॅलो एवरीवन, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सध्या चर्चा करतोय जो एक सेल द युनिट ऑफ लाइफ NCERT चा नीट चा जो चैप्टर आहे तो ठीक आहे। लास्ट पार्ट मध्ये आपण चर्चा केलेली होती प्रोकॅरियोट बद्दलची, आणि त्याच प्रोकॅरियोट पासून आपण आता डिटेल मध्ये जाणून घ्यायला सुरुवात करणार आहोत। तर मी आपल्याला नेहमी हे सांगत जाणार की तुम्हाला बायोलॉजी अगदी सोपी करायची आहे 11वी 12वीची, तर आपल्याला ह्या चॅप्टर कडे अति जास्त लक्ष द्यायचं आहे, अति जास्त। तर मग चला ठीक आहे, विदाउट वेस्टिंग अवर टाइम वी जस्ट हॅव टू मूव टुवर्ड्स अवर कंटेंट, आपल्या कंटेंट कडे जाऊ आपण। तर आज बघायचं आहे आपल्याला गॅस व्हॅक्युअल काय असतं। आपण अगोदरच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये बघितलं होतं की प्लाझ्मिड काय असतात, त्या प्लाझ्मिडची माहिती मिळवली होती। तर आजच्या सेक्शन मध्ये आपण चर्चा करणार आहोत बेटा आपल्या गॅस व्हॅक्युअलच्या संदर्भामध्ये। आणि आपल्याला सांगतोय मी की बायोलॉजी हा मुळामध्ये शब्दांमुळे अवघड वाटणारा विषय आहे, शब्दांमुळे। तर ह्या सर्व अशा पद्धतीच्या अवघड वाटणाऱ्या शब्दांना जर आपण व्यवस्थितरित्या लिहून घेऊन त्याचा जर सारा समजून घ्यायचा प्रयत्न केला तर नक्कीच एक दिवस बायोलॉजी फार सोपी होऊन जाईल आपल्यासाठी। तर वळतो मग मी माझ्या मुद्द्याकडे। तर बेटा गॅस व्हॅक्युअल काय आहे? गॅस तर सगळ्यांना माहिती आहे की हा एक वायू आहे, आणि व्हॅक्युअल म्हणजे काय? तर व्हॅक्युअल म्हणजे रिक्तिका, गॅस स्टोरिंग ऑर्गनेल, गॅसला स्टोअर करणारा पेशी अंगक आहे जो सेलमध्ये असतो, गॅसला स्टोअर करणारा, साठवणारा। बघू काय आहे। तर इथं लिहिलेलं आहे गॅस स्टोरिंग ऑर्गन, म्हणजे गॅसला स्टोअर करणारा हा ऑर्गन आहे, मिटलं। नंबर दोन, इट फाउंड इन सायनोबॅक्टेरिया अँड पर्पल अँड ग्रीन बॅक्टेरिया। हे नीट साठी विचारले जाऊ शकण्याचे प्रश्न असू शकतात बेटा की गॅस व्हॅक्युअल्स आर नॉर्मली फाउंड इन, गॅस व्हॅक्युअल कुठे दिसून येतात, आढळून येतात? तर ते आपल्याला सायनोबॅक्टेरिया आणि पर्पल किंवा ग्रीन रंगाच्या बॅक्टेरियामध्ये ते आपल्याला दिसून येतात। आता शेवटच्या या व्हिडिओच्या लास्ट सेशनमध्ये मी तुम्हाला सायनोबॅक्टेरिया काय आहे त्याबद्दलचं लिखाण म्हणजे डायरेक्ट लिहून देईल, तरी जनरली सांगतो की सायनोबॅक्टेरिया हा एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे। हा मायक्रो ऑर्गॅनिझम स्ट्रक्चरली बॅक्टेरिया सारखाच असतो बेटा, ह्याच्यामध्ये न्यूक्लियस आणि इतर ऑर्गनेल्स अजिबात नसतात। आणि बेटा सायनोबॅक्टेरियामध्ये क्लोरोफिल ए हा कंटेंट असतो, म्हणजे त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे। आणि हा जो क्लोरोफिल ए आहे त्याच कारणामुळे ह्या सायनोबॅक्टेरियामध्ये फोटोसिंथेसिस होतं, म्हणजे ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस होतं। हे मी नंतर तुम्हाला शेवटच्या भागात लिहून देणार आहे। तर हे सायनोबॅक्टेरिया ब्ल्यू ग्रीन अल्गी सॉरी आणि हे पर्पल ग्रीन बॅक्टेरिया हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत। दुसरं झालं। तिसरा मुद्दा, मेम्ब्रेन ऑफ द व्हॅक्युअल इज अ परमिएबल टू ॲटमॉस्फिअरिक गॅसेस। बेटा हे परमिएबल शब्द काय आहे? परमिएबल याने भेद्य, मराठीमध्ये आपण त्याला भेद्य म्हणू, म्हणजे असं मेम्ब्रेन ज्या मेम्ब्रेन मधून गॅस आत किंवा आतून बाहेर जाऊ शकतो। द मेम्ब्रेन विच कॅन परमिट द एक्सचेंज ऑफ गॅसेस इन साईड अँड आउटसाईड, म्हणजे बाहेर आणि आत त्यातून जाऊ येऊ शकतो, त्या प्रकारच्या मेम्ब्रेनच्या एबिलिटीला आपण परमिएबल टाइप ऑफ एबिलिटी असे म्हणू। म्हणजे त्यातून गॅस, एक मेम्ब्रेन आहे, आवरणातून गॅस आत येणे, आवरणातून गॅस बाहेर जाणे, म्हणजे परमिएबल आहे ॲटमॉस्फिअरिक गॅसेसला। आता हे सांगायची गरज नाही कोणकोणते ॲटमॉस्फिअरिक गॅसेस आहेत, व्हेरियस टाइप ऑफ ॲटमॉस्फिअरिक गॅसेस वेअर प्रेझेंट अराउंड अस, अराउंड दिस सेल, आणि मग त्या सेलमध्ये त्यांचं जाणं येणं चालू असतं।
दिस मेम्ब्रेन इज इम्परमिएबल टू द वॉटर. ठीक है, परमिएबल कोणासाठी आहे, तर परमिएबल आहे बेटा ऍटमॉस्फेरिक गॅसेस साठी, आणि इम्परमिएबल कोणासाठी आहे, तर इम्परमिएबल आहे वॉटर साठी. म्हणजे अर्थ काय, फ्रॉम दॅट मेम्ब्रेन वॉटर कुड नॉट एबल टू पास, म्हणजे त्यातून काय जाऊ शकत नाही, पाणी मेम्ब्रेन मधून किंवा मेम्ब्रेन मधून आतमध्ये भी नाही आणि मेम्ब्रेन मधून बाहेर सुद्धा येऊ शकत नाही, म्हणजे अशा पद्धतीला आपण इम्परमिएबल असे म्हणू. इट स्टोर द मेटाबॉलिक गॅसेस. आता हे काय काम करतात, दीज आर दी फंक्शन बेटा, हे फंक्शन्स आहेत गॅस व्हॅक्युअलचे. हे काय करतात, तर त्यांचं फंक्शन आहे मेटाबॉलिक गॅसेसला स्टोअर करणे. मेटाबॉलिक गॅसेस कोणते, आपल्याला माहिती असायला पाहिजे की इनसाइड द सेल, इनसाइड द प्रोकॅरियोटिक सेल कंटिन्युअसली देर इज अ लार्ज नंबर ऑफ अँड डिफरंट टाइप ऑफ द केमिकल रिएक्शन्स आर टेक्स प्लेस, ब्रेकडाऊन ऑफ द सबस्टन्सेस टेक्स प्लेस. At that instant, during the breakdown, there is a release of energy. And mostly these energy are in the form of temperature as well as gases. Then such gases should be stored. मग असे गॅसेस स्टोअर केले जातात जे त्यांना, आणि बाहेरचे पण गॅसेस स्टोअर करून त्यांच्या युटिलायझेशन साठी ते ठेवले जातात. त्यानंतर इट प्रोव्हाइड द प्रोटेक्शन. हे प्रोटेक्शन देतं बेटा आपल्याला. प्रोटेक्शन म्हणजे आपल्याला म्हणण्यापेक्षा त्या प्रोकॅरियोटिक सेलला ते प्रोटेक्शन देतं. कशापासून, हार्मफुल रेडिएशन पासून. रेडिएशन मीन्स काय रे, तर रेडिएशन मीन्स मराठीमध्ये आपण म्हणू त्याला प्रारणे. सूर्यापासून निघणाऱ्या तिनील प्रारणे असतील किंवा व्हेरियस टाईप ऑफ आपल्याकडे असणारे रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस आहेत, त्या रेडिओ ऍक्टिव्ह सबस्टन्सेस पासून निघणाऱ्या प्रारणांपासून विद्यार्थ्यांनो दिस गॅस व्हॅक्युअल कॅन प्रोटेक्ट दिस प्रोकॅरियोटिक सेल, म्हणजे ह्या प्रोकॅरियोटिक सेल्स ते प्रोटेक्शन करतात. होय, हे होते बेटा एक 4 ते 5 मुद्दे. आणि आय डोंट थिंक दॅट की दिस इज द सफिशियंट टाईप ऑफ द इन्फॉर्मेशन फॉर एनी टाईप ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. कुठल्याही प्रकारच्या एक्झामसाठी आपल्याला इतकी इन्फॉर्मेशन ही काफी आहे. म्हणून लक्षात घ्यायचं ना, आणि प्रत्येक शब्द जे मी सांगत चाललोय तो नसेल कळत तर लिहून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. पुढे जातो, चला तर मग आता म्हणू दुसऱ्या मुद्द्याकडे, सेल एनवेलोप आणि मॉडिफिकेशन, त्याचं मॉडिफिकेशन. बेटा सेल एनवेलोप, एनवेलोप याने काय, एनवेलोप हा शब्द आपल्या जनरल जीवनामध्ये सुद्धा आहे. लिफाफा, आपण जे महत्वाचे डॉक्युमेंट्स असतात त्याच्यासाठी लिफाफा वापरतो, आणि त्याच लिफाफ्याला इंग्लिशमध्ये एनवेलोप असे म्हणतात. इवन आपण कुठं कार्यक्रमाला वगैरे गेलेले असताना आपल्याला पैसे स्वरूपात कुणाला काही शुभेच्छा द्यायच्या असतील, पैसे स्वरूपात सदिच्छा भेट द्यायची असेल, तर आपण लिफाफ्यातच टाकून देत असतो. तशाच पद्धतीचा लिफाफा म्हणजे एनवेलोप आपल्या ह्या प्रोकॅरियोटिक सेलला आहे. आणि त्याचं कसं मॉडिफिकेशन होतं या संदर्भामध्ये आपल्याला समजून घ्यायचंय. एक गोष्ट आठवते बेटा, बायोलॉजीमध्ये केवळ मी बोलतोय आपण ऐकताय, इफ यू रिअली वॉन्टेड टू डू समथिंग देन यू मस्ट नीड टू पुट युअर ऑल एफर्ट्स. तुमच्या सगळ्या एफर्ट्स तुम्हाला लावायचे आहेत की नाही मी हे जाणून घेणार, परत परत जाणून घेणार. आणि वी आर एबल टू गिव्ह यू ऑल टाईप ऑफ द इन्फॉर्मेशन अँड वी आर स्ट्रॉंगली स्टे विथ यू. तुमच्या सोबत आम्ही अगदी मजबूतरित्या आहोत. ओके, तर मग वळू पुढे. आपल्याला सगळे शब्दांचा अर्थ समजून घ्यायचा आहे. आजही कन्सेप्ट क्लिअरन्सवर अतिशय भर असणं अत्यंत गरजेचं आहे. मी पुन्हा पुन्हा विद्यार्थ्यांना विनंती करतो बेटा की केवळ रट्टाबाजी बायोलॉजी नव्हे, रट्टाबाजी अजिबात नाही. आणि मेंटली आपण 16-17 वर्षाचे झालेले आहात, मेंटली यू आर मॅच्युअर टू अंडरस्टँड दी कन्सेप्ट अँड ग्रास्प दॅट कन्सेप्ट व्हेरी क्लिअरली, ऑनेस्टली अँड प्रॉपरली. म्हणजे तुमचा ब्रेन हा एखादी गोष्ट खूप किचकट गोष्टी सुद्धा समजून घेण्याच्या योग्यतेचा वयानुसार झालेला आहे. म्हणून रट्टेबाजी अजिबात नको, वेळ लागू द्या. पण एकदा कन्सेप्ट डोक्यात बसला ना बेटा, तर एक कन्सेप्ट 100 प्रश्नांची उत्तरे देतो. म्हणून रट्टाबाजी टाईप ऑफ स्टडी शुड नॉट बी युज्ड फॉर सच टाईप ऑफ द स्टडी, मग असं नकोच करू. जाऊ मग पुढे सेल आणि हे काय जे मॉडिफिकेशन आहे, तर बॅक्टेरियल सेल हॅव अ केमिकली कॉम्प्लेक्स सेल एनवेलोप. आता आपण बॅक्टेरियाच चर्चा करायला लागलो. कारण काय बॅक्टेरियाची चर्चा करायला लागलो, कारण प्रोकॅरियोटला रिप्रेझेंट करणारा बॅक्टेरिया आहे. म्हणजे
आपल्याला प्रोकॅरियोटची वेगळी स्टडी करण्याची गरज नाही, कारण तो बॅक्टेरियस प्रोकॅरियोटिक ह्या सेल टाइपला बिलॉंग करतो. दॅट्स वाय आपण बॅक्टेरियाची सगळी स्टडी करतो, याचाच अर्थ आपण प्रोकॅरियोटिकची स्टडी करतो असा मीनिंग होतो बेटा. म्हणून चला तर मग बॅक्टेरियल सेल, हे जे बॅक्टेरियल सेल आहे ना, जीवाणू पेशी, एरवी मराठीमध्ये म्हणतो आपण, ते जीवाणू पेशीच्या ज्या काही पेशी भित्तिका आहे ती केमिकली कॉम्प्लेक्स सेल एनवेलोप आहे. बेटा ते कॉम्प्लेक्स हा शब्द लिहिलाय, कॉम्प्लेक्स अर्थ मराठीमध्ये होतो जटिल, गुंतागुंतीची, जटिल टाइप ऑफ, इझी गोईंग नाही की सहजासहजी तुम्ही त्याचा अभ्यास करू शकाल अजिबात नाही. ओके, सेल एनवेलोप आहे. चला, का जटिल आहे? नाऊ वी नीड टू फाइंड आउट द आन्सर व्हाय दी सेल, बॅक्टेरियल सेल हॅव अ कॉम्प्लेक्स टाइप ऑफ, केमिकली कॉम्प्लेक्स म्हणजे रासायनिकदृष्ट्या कॉम्प्लेक्स आहे. का कॉम्प्लेक्स आहे तर थोडंसं आपण पुढं गेलो की नक्कीच आपल्याला कळेल की कॉम्प्लेक्स कशा पद्धतीनं आहे. बघा मग, सेल एनवेलोप कन्सिस्ट ऑफ टाईटली बाउंड थ्री लेअर्ड स्ट्रक्चर. बेटा हे जे थ्री लेअर्ड स्ट्रक्चर पासून तयार झाले ते कोण, सेल एनवेलोप. आम्ही तिघाला एकत्ररित्या म्हणायला लागलो, आता ते काय आहे काय नाही फार डिटेलमध्ये बघू. सेल एनवेलोप एक लक्षात घ्या, सेल एनवेलोप केमिकली फार कॉम्प्लेक्स आहे बॅक्टेरियाचा. नंबर दोन, थ्री टाइटली बाउंड म्हणजे अगदी घट्ट एकमेकाला चिटकून असणारे तीन लेयर आहेत बेटा कशामध्ये, सेल एनवेलोप मध्ये. मग आता ते तीन कोणते आहेत बघू. एक आहे सगळ्यात आउटर, एक आहे मिडल आणि एक आहे सगळ्यात इनर. तर कोणता आहे? आउटर मोस्ट जो आहे त्या आउटर मोस्टला आपण ग्लायकोकॅलिक्स म्हणू. नंबर दोन जो मिडल वाला आहे तो सेल वाल आहे. आणि नंबर तीन जो सगळ्यात आतमध्ये आहे तो आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन. काय लक्षात ठेवणार बेटा आता, सेल एनवेलोप बऱ्याच वेळेस एमसीक्यूला प्रश्न येतो, नीटसाठी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस प्रश्न येतो, काय येतो प्रश्न, की सेल एनवेलोप कंपोज्ड ऑफ कशापासून, सेल एनवेलोप कशापासून बनलेला आहे. सो एव्हरीबडी नीड टू गिव द आन्सर. तुम्हाला त्यात पर्याय असतील, हा पर्याय योग्य तो पर्याय शोधायचा आहे. आणि तो पर्याय अशा पद्धतीचा असणार आहे की सगळ्यात बाहेरचा ग्लायकोकॅलिक, सेलवाल आणि प्लाझ्मा मेम्ब्रेन तिघ मिळून टुगेदर कॉन्स्टिट्यूट, एकत्ररित्या कॉन्स्टिट्यूट करतात काय, सेल एनवेलोप. पुढे चला, त्यानंतर इच लेअर परफॉर्म द डिस्टिंक्ट फंक्शन. आता नाव किती सांगितली, ग्लायकोकॅलिक सांगितलं, सेलवाल सांगितलं, प्लाझ्मा मेम्ब्रेन सांगितलं. वुड यू थिंक दॅट एव्हरी टाइप ऑफ सच अ सेल लेअर हॅव्हिंग अ सेम टाइप ऑफ द फंक्शन? नो, अजिबात नाही. डिफरंट टाइप ऑफ द फंक्शन्स त्यांचे आहेत, ह्याचा डिटेलमध्ये अभ्यास आता आपण ह्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. म्हणून तर पुन्हा पुन्हा सांगतोय बेटा की लक्ष खूप छान द्या. वळतोय मी पुढच्या मुद्द्याकडे. आता बघू दे, ऍक्ट टुगेदर ॲज अ सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट. फक्त कॉमनली एकच फंक्शन आहे त्यांचं, बाकी पुन्हा कॉमनली एकच फंक्शन आहे त्यांचं. कोणतं? तिघ जण मिळून सेलचं प्रोटेक्शन करतात. तिघ जण मिळून, फक्त एकच कॉमन फंक्शन आहे. व्हॉट इज द कॉमन फंक्शन? दे टुगेदर ऍक्ट ॲज अ सिंगल प्रोटेक्टिव्ह युनिट. म्हणजे प्रोटेक्शन मात्र तिघ जण मिळून आपल्या सेलचं करतात, हेच एक फंक्शन. ओके, ग्लास. आता आपल्याला बॅक्टेरियाचा अभ्यास करतोय असं बोललो ना, तर बॅक्टेरिया क्लासिफाईड इन टू टू ग्रुप. बेटा बॅक्टेरियाचं वर्गीकरण करायचं आहे मला, तर बॅक्टेरियाचं वर्गीकरण करत असताना आम्ही त्याला दोन ग्रुपमध्ये डिवाइड केले. आता कुठल्याही गोष्टीला कारण असते बेटा की ऑन विच बेस यू जस्ट हॅव टू क्लासिफाइड दिस बॅक्टेरिया इन टू टू ग्रुप, सांगा सर आम्हाला. तुम्ही बॅक्टेरियाला जे क्लासिफाइड केले दोन ग्रुपमध्ये ते कशाच्या आधारावर? तो पुढे लिहिले बेटा, ऑन द बेसिस ऑफ डिफरन्स इन द सेल एनवेलोप. म्हणजे काय, सेलचा जो एनवेलोप असतो ना, त्या एनवेलोप वरून यायले लक्षामध्ये, सेलच्या एनवेलोप वरून, हे एनवेलोप इकडं दिसतंय, ग्लायकोकॅलिक, सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन यांना आपण सेल एनवेलोप असे म्हणणार आहोत किंवा म्हणतोय. मग यांच्या बेसवरून आपण काय केलेलं आहे डिफरन्स, मग हे फरक असतो बेटा बॅक्टेरियामध्ये, ह्या गोष्टींमध्ये फरक असतो. बाकीतल्या गोष्टी सेम आहेत पण ह्या गोष्टीत फरक असतो. म्हणून बेसिस ऑफ द डिफरन्स इन द सेल वॉल अँड दे रिस्पॉन्ड टू द स्टेनिंग प्रोसिजर. आणि त्यांचा एक म्हणजे काय, तर ते डिफरन्स इन द सेल एनवेलोप मधला. नंबर दोन, ते कशा पद्धतीने रिस्पॉन्स देतात स्टेनिंग प्रोसिजरला. आणि ते जे ग्रॅम नावाच्या शास्त्रज्ञानं
ही एक लिक्विड बनवलेला आहे, केमिकल सबस्टन्स बनवलेला आहे, त्या केमिकल सबस्टन्स मध्ये जर आपण बॅक्टेरियाला रिएक्ट केलं त्यासोबत, तर बॅक्टेरिया आपल्याला दाखवतात आणि ठरतं की मग तो कोणत्या प्रकारचा बॅक्टेरिया आहे। पुन्हा एकदा बोलतोय बेटा की ग्रॅम काय आहे, तर ग्रॅम एक प्रकारचं आपण असं म्हणू की एक विशिष्ट पद्धतीचं सोल्यूशन आहे, जे सोल्यूशन बॅक्टेरियाला त्याच्या सेल म्हणजे एनव्हेलोप वरून डिफरेंशिएट करतं असं सोल्यूशन, बरं त्याला ग्रॅम स्टेन म्हणतात। का म्हणतात बेटा, आपल्या सायन्समध्ये असतं की ज्या शास्त्रज्ञाने ज्या गोष्टीचा शोध लावला त्याचं त्याला नाव दिलं जातं। उदाहरणामध्ये आपल्याकडे मेंडेल साहेब आहेत, जॉन ग्रेगर मेंडल यांनी जो काही शोध लावला त्याला मेंडेल्स लॉ असे आपण म्हणतो। जसं इतर विषयामध्ये न्यूटननी जो शोध लावला त्यांना आपण न्यूटन्स लॉ असे म्हणतो, तसे ग्रॅमने ह्या सोल्युशनचा शोध लावला म्हणून याला ग्रॅम स्टेन असे नाव देण्यात आलेलं आहे। पुढे बघू बेटा, आता बघू काय आहे। तर मग दोन प्रकार बोललोय ना मी आता की देयर इज अ टू टाइप पडलेले आहेत। एक प्रकार आहे बेटा तो म्हणजे ग्रॅम पॉझिटिव्ह आणि दुसरा प्रकार आहे ग्रॅम निगेटिव्ह। बघू मग आता ग्रॅम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोघांमध्ये काय फरक असतो, त्या फरकाची चर्चा विद्यार्थी मित्रांनो आपण इथं करू। इथपर्यंत आय थिंक मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांचा कन्सेप्ट क्लिअर आहे। अजून एक गोष्ट बोललो आणि नेहमी बोलत असतो मी की बाळांनो आपण मला कॉन्टॅक्ट करत जा, माझ्या व्हॉट्सअप नंबरवर आपले प्रॉब्लेम मला शेअर करत जा। ठीक आहे, मला माहिती आहे की मी सांगितलेल्या गोष्टी जशाच तशा तुम्हाला सिंगल अटेम्प्ट मध्ये कळतील असं अजिबात नाही, प्रॉब्लेम्स येतात, तर प्लीज कम्युनिकेट विथ माय सेल्फ। ओके, आता बघू बेटा ग्रॅम पॉझिटिव्ह काय, ह्याच्यानंतर निगेटिव्ह बघायचं। म्हणजे ग्रॅम पॉझिटिव्हच्या चक्क उलटे मुद्दे, बऱ्याच अंशी उलटे मुद्दे तिकडे ग्रॅम निगेटिव्ह मध्ये असतील, पॅरलली चर्चा करून नंतर लिहून पण देतो। दोज टेक अप द ग्रॅम स्टेन, जो बॅक्टेरिया ग्रॅम स्टेनला टेकअप करतो, टेकअप करतो म्हणजे दाखवतो, ग्रॅम स्टेनला दाखवतो किंवा ग्रॅम स्टेनला ऍक्सेप्ट करतो, ग्रॅमच्या स्टेनला पॉझिटिव्ह रिपोर्ट देतो, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतो, त्याला म्हणायचं ग्रॅम स्टेन आणि पुढे पुढे लिहिले ग्रॅम पॉझिटिव्ह। ओके, आणि मला ग्रॅम निगेटिव्ह कसं सांगणार, म्हणजे असा बॅक्टेरिया जो ग्रॅमच्या स्टेनला नो रिस्पॉन्स देतो त्याला काय म्हणू, ग्रॅम निगेटिव्ह। ओके, दीज रिमेन कलर्ड ब्ल्यू ऑर पर्पल। आता हा काय करतो, ब्ल्यू आणि पर्पल रंग धारण करतो बेटा। आता ग्रॅमच्या स्टेन मध्ये ज्या वेळेस याला टाकलं, याला म्हणजे कोणाला, या बॅक्टेरियाला, तर त्याचे जे काही सेल एनव्हेलोप आहे त्या सेल एनव्हेलोपला ना बेटा ब्ल्यू किंवा पर्पल कलर लागतो, त्याला ब्ल्यू किंवा पर्पल कलर मध्ये ते बदलतात। कोण हे बॅक्टेरिया, बॅक्टेरियाचे सेल एनव्हेलोप कोणत्या कलर मध्ये, ब्ल्यू किंवा पर्पल। मग आपण काय करतो त्यांना, इवन आफ्टर द वॉश विथ ऍसिटोन ऑर ऍब्सोल्यूट अल्कोहोल, जर बेटा त्याला आपण ऍसिटोन मध्ये आणि ऍब्सोल्यूट अल्कोहोल मध्ये जर त्याला वॉश केलं, धुतलं, कुणाला, त्या बॅक्टेरियाला, आम्हाला बॅक्टेरियाला नाही धुवायचं, आम्हाला काय करायचं की त्या ग्रॅमचा स्टेन जो सेल एनव्हेलोपला चिटकून त्या सेल एनव्हेलोपला त्यानं कलर दिलाय ब्ल्यू आणि पर्पल, तर तो निघतो का बघायचं, म्हणून तो कलर निघतो का नाही बघण्यासाठी आम्ही त्या बॅक्टेरियाच्या सेल एनव्हेलोपला ऍसिटोन किंवा ऍब्सोल्यूट अल्कोहोल सोबत भिजवतो, तरी पण तो कलर निघत नाही, म्हणून तो बॅक्टेरिया कोणता, ग्रॅम पॉझिटिव्ह। आणि जर तो कलर निघाला तर निगेटिव्ह, किती सोपं। ओके, पुढे चला, दीज आर मोर ससेप्टिबल टू दी अँटीबायोटिक। क्या बात आहे, अँटीबायोटिकला ते खूपच ससेप्टिबल आहे, अँटीबायोटिकला। म्हणजे अँटीबायोटिक म्हणजे काय सर, अँटीबायोटिक हे एक औषधी आहे, एक याला मराठीमध्ये प्रतिजैविके म्हणतो, केमिकल सबस्टन्स आहे। आणि आपण आता ज्या वेळेस दोन दोन तीन तीन दिवस आपल्याला ताप असतो, आपल्याला जखमा मोठमोठ्या होतात, तर कॉमनली आज अगदी लहान लेकरांपासून मेडिकली अँटीबायोटिकच्या गोळ्या औषधं विद्यार्थ्यांना दिले जातात। तर ते बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी अत्यंत महत्त्वाच्या गोळ्या असतात, कारण ते अँटीबॅक्टेरियल असतात, अँटीबॅक्टेरियल। तर ससेप्टिबल टू दी अँटीबायोटिक, आणि ससेप्टिबल म्हणजे त्याला हे देणारे, म्हणजे फार लवकर बळी पडणारे, अँटीबायोटिकला फार लवकर ती बळी पडतात, म्हणजे याचाच अर्थ काही अडचणच नाही। पॉझिटिव्हमुळे काही रोग झाला असेल ना, तर साध्या साध्या आपल्या अँटीबायोटिकने आजार हा रिपेअर होऊन जाईल, म्हणून ते ससेप्टिबल आहे। स्ट्रेट वॉल इज प्रेझेंट, त्याची जी वाल आहे ती वाल कशी असणार आहे बेटा, स्ट्रेट वाल असणार आहे, स्ट्रेट वाल। आता एक मुद्दा कंपेरेटिव्हली राहिला दुसरा,
दीज आर मोर ससेप्टेबल टू दी एंटीबायोटिक कोण पॉझिटिव्ह मग निगेटिव्ह कसे असतील रेजिस्टंट असतील निगेटिव्ह म्हणतील ए अँटीबायोटिक तुला नाही घेणार आम्ही तो हो तिकडं बाजूला तर ह्याला म्हणायचं रेजिस्टंट आणि नका हो मला अँटीबायोटिक नका आणू बरं मला खूप भीती वाटते पॉझिटिव्ह न भिनारे निगेटिव्ह भिनारे पॉझिटिव्ह ओके पुढे चला स्ट्रेट वॉल इज प्रेझेंट ह्यांची जी वॉल आहे ना वॉल म्हणजे कोण अरे सेल वॉल कशी येते स्ट्रेट आहे ओके आणि मग तिकडं कशी असेल त्यांची वेवी वेवी म्हणजे कशी हालचाल करणारी आलं लक्षामध्ये पुढं बॅक्टेरियल सेल वॉल इज अ सिंगल लेअर्ड बॅक्टेरियाची जी सेल वॉल असणार आहे बेटा ती सिंगल लेअर्ड असणार आहे तर हे सुद्धा प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत सिंगल लेअर्ड तर त्याच्यानंतर बॅक्टेरियल लेअर सिंगल लेअर्ड आहे बॅक्टेरियल बॅक्टेरियल सेल वॉल जी आहे ह्या बॅक्टेरियाची पॉझिटिव्हची ती सिंगल लेअर्ड आहे आउटर मेम्ब्रेन इज ऍब्सेंट आउटर मेम्ब्रेन कोणतं हो ते ग्लायकोकॅलिक्स का म्हणजे ह्याला नाही का मग एमसीक्यूला असा प्रश्न बनेल का 100% ग्रॅम पॉझिटिव्ह टाईप बॅक्टेरिया डू नॉट शो द प्रेझेन्स ऑफ डॅश डॅश टाईप ऑफ एनवेलोप कोणतं एनवेलोप नसतं तर त्याला काय नसतं तर आउटर मेम्ब्रेन त्याला नाही ओके नेक्स्ट बेटा पुढच्या मुद्द्याकडे मग हेच आउटर मेम्ब्रेन बाकीच्याला निगेटिव्हला आहे का आहे द थिकनेस ऑफ द वॉल इज अबाउट ह्या जी वॉलची थिकनेस आहे ती किती असणार आहे 20 ते 80 नॅनोमीटर थिकनेसला मराठीत काय म्हणू जाडी कशाची भित्तिकेची जाडी किती 20 ते 80 नॅनोमीटर पुढे द पोरिन्स आर दी अबसेंट इन इट आता पोरिन्स अबसेंट आता आपल्याला काही कॉम्प्लिकेशन्स आहेत एनसीईआरटीच्या पुस्तकालाच फॉलो करायचं काही ठिकाणी पोरिन्स हे ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाला आहे असं म्हणतात पण एनसीईआरटीचं पुस्तक आणि स्टेट बोर्डचं पुस्तक आपल्याला काय सांगतं त्याबद्दल आपण चर्चा करणार पोरिन्स आर अबसेंट हे पोरिन्स काय अबसेंट आहे बरं हे आहे काय आहे काय पोरिन्स सर आम्हाला नाही कळत ना तुम्ही नाही पण सांगितलं फॅमिली ऑफ द प्रोटीन आहे म्हणजे ही एक प्रोटीनची फॅमिली आहे अजून एक नाव वॉटर फील्ड चॅनल आहे चॅनल चॅनल वॉटर फील्ड चॅनल आहे बेटा हे आणि हे वॉटर फील्ड चॅनल काय करतं डिफ्युजन ऑफ हायड्रोफिलिक मॉलिक्युल हायड्रोफिलिक मॉलिक्युलचं डिफ्युजन करतं डिफ्युजन म्हणजे काय कुठलीही गोष्ट ॲटम असेल आयन असेल मॉलिक्युल असेल त्याचं रिजन ऑफ द हायर कॉन्सन्ट्रेशन कडून रिजन ऑफ द लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे होणाऱ्या मुवमेंटला आपण डिफ्युजन असे म्हणतो हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे काय होणं मुवमेंट होणं कुणाचं आयनांचं ॲटमचं आणि मॉलिक्युलचं तर ठीक आहे तर आपण हे असं करू देणारा ह्या गोष्टींना मदत करणारा जो काही पदार्थ असतो किंवा एक प्रोटीन असतो त्याला आपण पोरिन्स म्हणतो असा पोरिन ह्या आपल्या ग्राम निगेटिव्ह पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये नसतो लिपिड कंटेंट इज रिलेटिव्हली लो बेटा लिपिडचं जे कंटेंट असतं ह्याच्यामध्ये तर लिपिड कंटेंट हे अतिशय कमी आहे लिपिड कंटेंट कसं आहे अतिशय कमी आहे म्हणजे काय तर बेटा त्याची जी सेलवाल असते किंवा त्याचं जे सेल एनवेलोप आहे त्याच्यावर जितकं जास्त लिपिड असेल तितका तो खतरनाक बॅक्टेरिया असणार आहे कसा बॅक्टेरिया खतरनाक तर ह्याचं लो आहे याचा अर्थ हा खतरनाक नाही कारण वरच सांगितलं हा घाबरणार आहे भिनार आहे नको हो अँटीबायोटिकला नका सांगू मी शांत बसतो नाही त्रास देणार जास्त असा म्हणणार आहे बॅक्टेरिया पुढे चला नेक्स्ट लिपिड कंटेंट रिलेटिव्हली लो आहे इट शो म्युरिन अँड म्युकोपेप्टाइड म्युरिन अँड म्युकोपेप्टाइड मी एक वाक्य बोललोय आपल्या सगळ्यांना प्रत्येक अवघड वाटणाऱ्या शब्दाला शोधा आणि त्याचा अभ्यास करा अहो बायोलॉजी फार सोपी आहे अवघड काय आपले आपले विकनेस शोधण्याला सुरुवात करा बेटा तसं तर आपण फार माहीर असतो इतरांचे विकनेस शोधण्यामध्ये आपल्याला ना जगातला किती मोठा पुरस्कार हे कमीच पडेल आपल्याला त्या गोष्टीसाठी पण स्वतःचे विकनेस शोधून त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न करा हे फार कमी लोकांना जमतं ठीक आहे असो कोणाचा तो मुद्दा पण जनरली मला आपल्या सर्वांना विनंती करायची की हे तुमच्या बाबतीत तरी किमान घडलं नाही पाहिजे त्याला मदत करायला मी ऑलवेज रेडी आहे ओके बेटा पुढे चाललो म्युरिन आणि म्युकोपेप्टाइड काय मी तर बोललो होतो की हे तुम्हाला लिहून देणार आहे की म्युरिन आणि म्युकोपेप्टाइड हे काय असणार हे
पॉलिमर्स आहेत हे. कोण आहेत हे? पॉलिमर आहे. ओके, काय करतात किंवा हे कशाचे बनलेले आहेत? शुगर आणि अमायनो ऍसिडचे बनलेले आहेत. मी लिहून देणार आहे, बोललोय. शुगर आणि अमायनो ऍसिडचे ते पॉलीपेप्टाइड आहेत. आणि बेटा फॉर्म्स ते तयार करतात, मेश लाईक स्ट्रक्चर, जाळं तयार करतात, जाळं. आणि त्याच जाळ्यापासून सेल मेम्ब्रेन तयार होत असतं, त्याच जाळ्यापासून सेल मेम्ब्रेन तयार होत असतं. ओके, आणि आउटसाइड दी प्लाझ्मा मेम्ब्रेन, म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर प्रेझेंट आहे. ओके, म्हणून त्याला आपण सेल मेम्ब्रेन असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, तर हे आहे बेटा ते म्युकोपेप्टाइड, म्हणजे केमिकल सबस्टन्स आहे. अमायनो ऍसिड आहेत आणि आपला दुसरा शुगर, या दोघांच्या पॉलिमर पासून तयार झालेला हा घटक आहे. ओके, आणि 70-80% एवढं त्याचं कंटेंट आहे. मेसोसोम आर प्रॉमिनंट, म्हणजे मेसोसोम स्पष्ट दिसतो, मेसोसोम आहे. आणि मेसोसोमला आपण कालच बोललेले आहेत, मेसोसोमला आपण अगोदरच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये सांगितलेलं आहे की मेसोसोम हे एक म्हणजे स्पेशलाइज्ड डिफरन्शिएटेड टाइप ऑफ द सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. आणि आता बघू बेटा काही एक्झाम्पल्स आहेत, आता ह्याच्या विरुद्ध गोष्टी ज्या आहेत त्या विरुद्ध गोष्टी आपल्याला ग्रॅम निगेटिव्ह मध्ये शिकायच्या आहेत. स्टॅफिलोकॉकस ऑरियस हे 12वी मध्ये आपल्याला 11वी मध्ये ऐकायला परत मिळणारे आहेत, ते कॉमन कॉमनच टाईप मी शोधलेले आहे. स्टॅफिलोकॉकस ऑरियस जे आहे तो डायजेशनसाठी इम्पॉर्टंट रोल प्ले करणारा आहे. त्यानंतर स्ट्रेप्टोकॉकस निमोनियाई, निमोनियाचा आजार तो घडवतो. त्याच्यानंतर हेबेसिलस, हेबेसिलस तापीला फार असा घातक असणारा हा एक बॅक्टेरिया आहे. तर अशा पद्धतीने आता आपण काय करणार आहोत, ह्या ग्रॅम पॉझिटिव्ह बद्दलची चर्चा झाली, आता ग्रॅम निगेटिव्ह बद्दलची आपण चर्चा करणार आहोत. चला तर मग आपण ग्रॅम निगेटिव्ह संदर्भामध्ये बॅक्टेरिया बद्दल माहिती बघू. ग्रॅम निगेटिव्ह बद्दल काय सांगू? इट डो नॉट रिटेन द स्टेन आफ्टर वॉश, इट डो नॉट रिटेन द स्टेन आफ्टर वॉश. म्हणजे जर ह्याला तुम्ही वॉश केलं कशासोबत, कशासोबत? ऍसिटोन सोबत. आणि जर ऍब्सोल्यूट अल्कोहोल, ऍब्सोल्यूट अल्कोहोल कोणाला म्हणायचं? म्हणजे असा प्युअर अल्कोहोल होय ज्याच्यामध्ये लेस दॅन 1% सुद्धा वाटर नसलं पाहिजे, लेस दॅन 1%. ठीक आहे ना, प्युअर अल्कोहोल म्हणतो त्याला ऍब्सोल्यूट अल्कोहोल म्हणतात. त्याच्यात जर वॉश केलं तर हे निघून जातं, ते जो पर्पल कलर आला होता तो पर्पल कलर निघून जातो. ओके, मोर रेजिस्टंट टू द अँटीबायोटिक. दुसरा मुद्दा आपण याबद्दल सांगू, हा मोर रेजिस्टंट, ते तिकडचा कसा होता तो पॉझिटिव्ह वाला लेस रेजिस्टंट होता किंवा ससेप्टिबल होता. मोर रेजिस्टंट टू अँटीबायोटिक म्हणजे हा अँटीबायोटिकला खूपच जास्त प्रमाणात विरोध करतो, हा म्हणजे अँटीबायोटिक सोबत फाईट करतो. हा तो म्हणतो अँटीबायोटिकला तुला भीतो का काय असं म्हणतो. ओके बेटा, त्यानंतर त्याची जी सेल वॉल होती ती स्ट्रेट होती, त्याची म्हणजे कोणाची? ग्रॅम पॉझिटिव्हची. ह्याची कशी असणार आहे? ह्याची सेल वॉल जी असणार आहे ती वेवी असणार आहे, वेवी सेल वॉल, वेवी सेल वॉल इज प्रेझेंट. म्हणजे सेलवाल जी आहे ती कशी आहे? वेवी आहे. तिकडच्याची कशी होती? तिकडचा म्हणजे सॉरी ते आपल्या पॉझिटिव्ह वाल्याची, तर ती होती स्ट्रेट. ओके, तिकडला सेलवाल सिंगल लेअर्ड होता. आता हा निगेटिव्ह वाला डबल लेअर्ड असणार आहे. ओके, लिहू आपण सेलवाल इज डबल लेअर्ड, डबल लेअर्ड. ओके, म्हणजे हा डबल लेअर्ड आहे आणि तो जो होता पॉझिटिव्ह तो सिंगल लेअर्ड होता. ओके, त्यानंतर आउटर मेम्ब्रेन त्याच्याकडे नव्हतं, ह्याच्याकडे आहे. मग काय लिहायचं? आउटर मेम्ब्रेन इज प्रेझेंट, आउटर मेम्ब्रेन इज
प्रेझेंट म्हणजे आउटर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे आणि आपल्या पॉझिटिव्हला ते नव्हतं, अजिबात नव्हतं. आता चर्चा करू थिकनेसची. 8 ते 12 नॅनोमीटर एवढी थिकनेस ऑफ द वॉल असणार आहे. ओके, दी थिकनेस ऑफ सेल वॉल, थिकनेस ऑफ सेल वॉल इज 8 to 12 नॅनोमीटर. किती? 8 ते 12 नॅनोमीटर एवढी त्याची काय असणार आहे, ही थिकनेस असणार आहे. आता लिपिड कंटेंट बद्दल बोलू. तिकडे पॉझिटिव्ह मध्ये लिपिड कंटेंट लेस होता, म्हणजे एखाद्या बॅक्टेरियाला किती पॅथोजेनिक बनवायचं, एखादा बॅक्टेरिया किती डेंजर बनवायचा, तर दॅट डेंजरनेस इज डिपेंडिंग अपॉन द अमाऊंट ऑफ लिपिड प्रेझेंट ऑर द फाउंड इन द सेलवॉल. म्हणजे त्या सेलवॉलमध्ये लिपिड जास्त असेल तर नक्कीच तो लिपिड थोडासा धोकादायक असणार आहे, म्हणून लिपिड कंटेंट रिलेटिव्हली मोर आहे. लिपिड कंटेंट इज रिलेटिव्हली मोर, रिलेटिव्हली मोर असणार आहे. ठीक आहे, तिकडे रिलेटिव्हली पॉझिटिव्ह वाला कसा होता, लेस होता. ओके ठीक आहे. इट शो म्युरिन आणि म्युकोपेप्टाइड. म्युरिन आणि म्युकोपेप्टाइडचं कंटेंट किती आहे, ते 10 ते 20% आहे. ओके, द म्युरिन अँड म्युकोपेप्टाइड कंटेन इज अबाउट 10 to 20%. किती? 10 ते 20% असं त्यांचा रेशो असणार आहे. आता ते पॅथोजेनिक नव्हते. पॅथोजेनिक मीन्स काय, की डिसीज कॉजिंग नव्हते. कोणते? पॉझिटिव्ह वाले. पण हे हायर पॅथोजेनिक आहेत. पॅथोजेनिक मीन्स काय, पॅथोजेनिक म्हणजे रोग निर्माण करणारे. दे हॅव अ ग्रेट डिसीज प्रोड्युसिंग ॲबिलिटी, डिसीज प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी ह्यांच्यामध्ये जास्त आहे, म्हणून दे आर हायली पॅथोजेनिक, हायली पॅथोजेनिक. ठीक आहे, पॅथोजेनिक म्हणजे कोण, रोग निर्माण करणाऱ्यांना पॅथोजेनिक असे म्हणतात. डिसीज कॉजिंग ॲबिलिटी इज अ मोर, दॅट्स वाय वी कॉल देम पॅथोजेनिक. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची बेटा, की हा निगेटिव्ह वाला पॅथोजेनिक का आहे, ते एकमेव कारण म्हणजे काय, लिपिड कंटेंट जे आहे ते लिपिड कंटेंट मोर असल्यामुळंच ह्याला काय व्हायला लागलंय, की डेंजर बनायला लागलेला आहे. हा आलं लक्षामध्ये. त्यानंतर मेसोसोम तिकडं प्रॉमिनंट होता, स्पष्ट होता, इकडे नाही. मेसोसोम हा कसा आहे, लेस प्रॉमिनंट. मेसोसोम आर लेस प्रॉमिनंट, म्हणजे मेसोसोम हा कसा आहे, लेस प्रॉमिनंट, आणि तिकडं प्रॉमिनंट होता. ठीक आहे. पोरिन्स नावाचा एका आपण फॅमिली ऑफ द प्रोटीन बद्दल चर्चा केलेली होती, की पोरिन्स जो आहे तो तिकडे ऍब्सेंट आहे असं सांगितलं, पण इकडं तो प्रेझेंट असतो. पोरिन्स आर प्रेझेंट, पोरिन्स कसा आहे, प्रेझेंट आहे, आणि पॉझिटिव्ह मध्ये नव्हता. ठीक आहे बेटा, हे काही कंपेरिटिव्हली आहेत वाक्य. आता त्याच्यानंतर आपण चर्चा करणार आहे की याची काही उदाहरणं कोणती आहेत, एक्झाम्पल्स आपण यांचे कोणते देऊ शकतो. तर याची उदाहरणं कॉमनली आहेत बेटा, एक्झाम्पल्स देऊ. इस्चेर्शिया कोलाय, इस्चेर्शिया कोलाय काही नाही, एकदा दोनदाच प्रॉब्लेम वाटतो ही नावं ऐकायला करायला, परत परत ही नावं आपल्याला ऐकण्यात एकदम गेली ना भरपूर मोठ्या प्रमाणात तर लक्षात येतात. तसेच साल्मोनेला टायफी, साल्मोनेला टायफी म्हणजे काय, तर हा जो जीवाणू आहे, बॅक्टेरिया आहे,
टायफॉइड नावाचा आजार ऐकलाय का? तर टायफॉइड नावाचा आजार हा आपल्याला विषाणू म्हणजे जीवाणू करत असतो, ठीक आहे. मेनिंगोकॉकस, त्याच्यानंतर हे मेनिंगोकॉकस, मेनिंगोकॉकस आहेत म्हणजे हे काय आहेत, कशाची उदाहरणं लिहिलो आपण, ग्रॅम निगेटिव्ह असलेल्या बॅक्टेरियाची. ट्रिपेनोमा पॅलिडम, ट्रिपोनिमा पॅलिडम, ट्रिपोनिमा पॅलिडम, निजेरियाई गोनोरिया, निजेरियाई गोनोरिया म्हणजे हा रोग काय करतो, मेल आणि फिमेलच्या जेनाइटल ऑर्गनना होणारा रोग आहे, तो बॅक्टेरियल रोग आहे असं आपण त्याला म्हणतो. तसेच ऍग्रोबॅक्टेरियम ट्युमेफेसियन, ऍग्रो बॅक्टेरियम ट्युमेफेसियन, खूप नावं लिहिता येतात बेटा आपल्याला, भरपूर नाव आहे त्याच्या, चर्चा जर करायला आपण बसलो ना तर. तसेच हिमोफिलस इन्फ्लुएंझाई, हिमोफिलस इन्फ्लुएंझाई, ठीक आहे, इतकेच लिहू, घाबरू नका, एकदा दोनदा तीनदा म्हणा, घाबरायची गरज नव्हे. तर हे होतं आपल्या ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरियाचे एवढे कॅरेक्टरिस्टिक्स. मी आता अगोदर बोललोय तुम्हाला की काही इम्पॉर्टंट गोष्टी आपल्याला इथं लिहून द्यायच्या आहेत, जसं की ॲबसोल्यूट अल्कोहोल, ॲबसोल्यूट अल्कोहोल याला आपण प्युअर अल्कोहोल असे म्हणतो, आणि त्याचं उदाहरण इथेनॉल आहे, ठीक आहे. लेस दॅन 1% ऑफ वॉटर, म्हणजे 1% कमी पाणी असेल तर अशा पद्धतीच्या त्या घटकाला आम्ही म्हणतो विद्यार्थी मित्रांनो कोण, प्युअर अल्कोहोल आहे, त्यात आपल्याला हे करायचं आहे. त्यानंतर दुसरं पोरिन्स एक शब्द होता आपल्याला, पोरिन्स हा काय आहे, तर हा आहे फॅमिली ऑफ प्रोटीन, एक प्रोटीनची फॅमिली आहे, म्हणजे काय म्हणू थोडक्यात एक ग्रुप आहे. आणि वॉटर फील्ड चॅनल आहे. आणि हे वॉटर फील्ड चॅनल नेमकं काय करतात, ह्यांचं एक काम आहे की डिफ्युजन करतात, ते डिफ्युजन कशाचं, तर हायड्रोफिलिक मॉलिक्यूलचं, डिफ्युजन ऑफ हायड्रोफिलिक मॉलिक्यूल, हायड्रोफिलिक मॉलिक्यूल. आणि डिफ्युजन बद्दल बोललोय मी, ऍटमचं मॉलिक्यूलचं आयनांचं हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे होणाऱ्या वहनाला, मुवमेंटला आम्ही म्हणतो डिफ्युजन, ठीक आहे. त्यानंतर म्युरिन आणि म्युकोपेप्टाइड, म्युरिन किंवा दुसरं नाव म्युकोपेप्टाइड. आता हे काय आहेत म्युरिन आणि म्युकोपेप्टाइड, काय बोललो आपण यांना की म्युरिन आणि म्युकोपेप्टाइड हे जनरली पॉलिमर आहेत, ओके, ते आहेत बेटा पॉलिमर, पॉलिमर आहेत आणि कन्सिस्ट ऑफ, त्याच्यामध्ये काय काय आहे, शुगर आणि अमायनो ऍसिड, ओके, कन्सिस्ट ऑफ शुगर and amino acid आणि शुगर हे कंबाईन एकत्र रित्या आहेत ते तिथं, and they form mesh like
मेश लाइक लेयर। आता मेश म्हणजे काय? मेश म्हणजे जाळ, मेश म्हणजे जाळ। तर हे काय करतात? तर मेश लाइक काय तयार करतात म्हणून आपण की एक स्ट्रक्चर तयार करतात, एक लेयर तयार करतात, जाळ असणार लेयर। आणि कुठे ते? तर ते तयार करतात आउटसाइड दी प्लाज्मा मेम्ब्रेन, म्हणजे प्लाज्मा मेम्ब्रेनच्या आउटसाइडला लेयर, आउटसाइड दी प्लाज्मा मेम्ब्रेन, आउटसाइड दी प्लाज्मा मेम्ब्रेन म्हणजे प्लाज्मा मेम्ब्रेनच्या आउटसाइडला तयार करतात ही अशा पद्धतीचे एक जाळ। त्यानंतर मुलांनो मुलींनो बेटा आपण म्हणलो होतो सायनोबॅक्टेरिया बद्दल बोललो होतो। सायनोबॅक्टेरिया हा काय आहे? तर मुलांनो मुलींनो सायनोबॅक्टेरिया बघा, एक एक गोष्ट लिहितोय। सायनोबॅक्टेरिया हा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, स्ट्रक्चरली सेम लाइक बॅक्टेरिया, स्ट्रक्चरली सिमिलर टू बॅक्टेरिया, सिमिलर टू बॅक्टेरिया म्हणजे बॅक्टेरियाच्या स्ट्रक्चर सारखाच हा आहे। यामध्ये न्यूक्लियस आणि ऑर्गनिल्स प्रेझेंट नाहीत, म्हणजे इट लॅक न्यूक्लियस अँड सेल ऑर्गनिल्स, या दोन गोष्टी त्यात नाहीत। म्हणजे सेल ऑर्गनिल म्हणजे पेशी अंगके नाहीत। उदाहरणामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, न्यूक्लियस आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, एंडोप्लाज्मिक रेटिक्युलम आहे, खूप गोष्टी आहेत। अशा गोष्टी ह्यामध्ये नसतात आणि न्यूक्लियस बी मोस्टली नाही। आणि हा मुळामध्ये करतो काय? तर सायनोबॅक्टेरिया कंटेन, या सायनोबॅक्टेरियामध्ये आपल्याला काय दिसून येतं? तर आपल्याला दिसून येतो क्लोरोफिल ए। ओके, कंटेन क्लोरोफिल, क्लोरोफिलला मराठीमध्ये आपण म्हणतोय हरित द्रव्य, आणि हरित द्रव्याचा ए प्रकार त्यात असतो। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या ज्या सेलमध्ये हरित द्रव्य असतं ती सेल फोटोसिंथेसिस नक्कीच करत असते, हे आपण अगोदरच्या इयत्तांमध्ये सुद्धा शिकत आलेले आहेत। म्हणून इट कंडक्ट ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस, ओके, इट कंडक्ट ऑक्सिजेनिक फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण, ठीक आहे। तर हा व्हिडिओ सेक्शन बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांचे रिएक्शन ह्या अशाच असतील अशी अपेक्षा करतो। आणि जर काही अडचण असेल तर डेफिनेटली आपण मला व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता। काही प्रॉब्लेम असेल तर आपण मला त्यावर सांगू शकता, मी त्याचं सोल्युशन देण्यास 100% आपल्याला समर्थ आहे। तर आपल्या सर्वांना गुड डे अँड गॉड ब्लेस यू ऑल, थँक्यू।